आज आपण वारंवारता बहुभुजाशी संबंधित एक उदाहरण पाहू नितीनने पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय सुरू केला व्यवसायाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पुस्तकांचे उत्पादन अशा प्रकारे आहे आयतालेखाच्या म्हणजे हिस्टोग्रामच्या मदतीशिवाय नितीनच्या व्यवसायाची प्रगती वारंवारता बहुभुजाच्या म्हणजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनच्या रूपात दर्शवा स्वतंत्र रूपात वारंवारता बहुभुज बनवण्यासाठी आपल्याला वर्गचिन्ह म्हणजे क्लास मार्क्स आवश्यक आहे आपल्याला माहीत आहे की वर्गाच्या मध्यबिंदूला वर्गचिन्ह असे म्हणतात आपण वर्गचिन्ह कसे काढतो हे तुम्ही सांगू शकाल का विचार करा अगदी बरोबर एखाद्या वर्गाचे वर्गचिन्ह काढण्यासाठी आपण वर्गाची वरची वर्ग मर्यादा म्हणजे अप्पर लिमिट आणि खालची वर्गमर्यादा म्हणजे लोअर लिमिट यांच्या बेरजेला दोन ने भागतो जसे वर्ग शून्य ते सहाचे वर्गचिन्ह तीन असेल अशाच प्रकारे तुम्ही सर्व वर्गांची वर्गचिन्हे काढा आता आपण एक्स अक्षावर वर्ग म्हणजे दिवस दर्शवू तर वाय अक्षावर वारंवारता म्हणजे पुस्तकांची संख्या दर्शवू यासाठी आपल्याला प्रत्येक अक्षावर योग्य प्रमाण निवडावे लागेल आपण एक्स अक्षावर एक एकक अक म्हणजे सहा दिवस तर वाय अक्षावर एक एकक अक म्हणजे दोनशे चाळीस पुस्तके असे प्रमाण घेऊ शकतो यानंतर आपण सर्व वर्गांची वर्गचिन्हे आणि त्यांची वारंवारता क्रमशः बिंदू बी बिंदू सी बिंदू डी बिंदू ई e, आणि बिंदू एफ नी दर्शवू यानंतर आपण सर्व बिंदू रेषाखंडांनी जोडू वारंवारता बहुभुज पूर्ण करण्यासाठी आपण वर्ग शून्य ते सहाच्या आधी एक काल्पनिक वर्ग वजा सहा ते शून्य घेऊ ज्यासाठी आपण अक्ष ऋण दिशेला वाढवू या वर्गाचे वर्गचिन्ह वजा तीन असेल या काल्पनिक वर्गात पुस्तकांचे उत्पादन केले गेले नाही म्हणून या वर्गाची वारंवारता शून्य घेतली जाऊ शकते आता आपण निर्देशक वजा तीन शून्य वर बिंदू पी घेऊ आणि बिंदू पी हा बिंदू बी ला एका रेषाखंडाने जोडू हा रेषाखंड वाय अक्षाला एका बिंदूवर छेदतो ज्याला आपण बिंदू ए म्हणू अशा प्रकारे वर्ग चोवीस ते तीसच्या नंतर शून्य वारंवारता असणारा वर्ग तीस ते छत्तीस आहे असे माना ज्याचे वर्गचिन्ह हे तेहतीस आहे जे आपण एक्स अक्षावर बिंदू जी नि अंकित करू आता बिंदू एफ आणि जी रेषाखंडाने जोडू कधीकधी काल्पनिक वर्गाचे अस्तित्व नसते जसे येथे दिवसांची संख्या शून्यपेक्षा कमी असू शकत नाही म्हणून वर्ग वजा सहा ते शून्यचे देखील अस्तित्व नाही अशा स्थितीमध्ये आपण रेषाखंडांचा तेवढाच भाग काढतो जेवढा वाय अक्षाच्या उजव्या बाजूला आहे जसे येथे आपण ए बी काढू आणि पी एकडे दुर्लक्ष करू नंतर आपण वाय अक्ष आणि या रेषाखंडाच्या छेदनबिंदूला आरंभबिंदूशी म्हणजे ओरिजिनशी जोडू जसे येथे आपण ए आरंभबिंदू ओशी जोडू अशा प्रकारे आपल्याला वारंवारता बहुभुज मिळेल ओ ए बी सी डी ई e, एफ जी हा वारंवारता बहुभुज पाहून आपण वेगवेगळी माहिती मिळवू शकतो जसे पुस्तकांचे उत्पादन पंधरा दिवसांपर्यंत वाढत गेले नंतर एकवीस दिवसांपर्यंत स्थिर राहिले नंतर सत्तावीस दिवसांपर्यंत वाढत गेले आणि नंतर कमी होत गेले नवव्या दिवसापासून पंधरा दिवसांपर्यंत पुस्तकांच्या उत्पादनात कोणत्या दराने वाढ झाली हे तुम्ही शोधू शकाल का आपल्या मित्रांबरोबर चर्चा करून या प्रश्नाचे उत्तर नक्की शोधा तर आज आपण वारंवारता बहुभुजाशी संबंधित असलेले एक उदाहरण पाहिले पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एक मनोरंजक उदाहरण पाहू